नमस्कार मित्रांनो, मी राकेश भिलमाळा आपल्या चॅनल जय भारत लेटेस्ट इन्फोमध्ये आपलं स्वागत करतो. ज्या व्यक्तीने भारतीय वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली आहे ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर रखमाबाई राऊत. मराठमोळ्या डॉक्टर रखमाबाई राऊत या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत. ज्या काळात महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते अशा काळात रखमाबाई राऊत यांनी परिस्थितीवर मात करून यशाचं शिखर गाठलं. रखमाबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबईत झाला. रखमाबाई यांच्या आईचाही बालविवाह झाला होता. वयाच्या 14व्या वर्षी रखमाबाईंच्या आईच्या म्हणजे जयवंताबाईंचं लग्न झालं. 15व्या वर्षी रखमाबाईंच्या रूपाने त्यांना मुलगी झाली आणि 17व्या वर्षी त्यांचे पती म्हणजे रखमाबाईंच्या वडिलांचं निधन झालं. अवघ्या 17व्या वर्षी जयवंताबाई विधवा झाल्या आणि रखमाबाईंच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. पुढे जयवंताबाईंनी डॉक्टर सखाराम राऊत यांच्याशी दुसरं लग्न केलं. आईप्रमाणेच रखमाबाई यांचाही बालविवाह झाला. रखमाबाईंच्या वयाच्या 11व्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्याशी विवाह झाला. मात्र त्यांनी माहेरी राहून वैद्यकीय शिक्षण घेतले. मार्च 1884 दादाजी यांनी मुंबई हायकोर्टात वैवाहिक हक्कासाठी याचिका दाखल केली आणि रखमाबाईंनी त्यांच्यासोबत राहावं म्हणून मागणी केली. त्यावेळी दादाजी यांच्यासोबत राहा किंवा तुरुंगात जा असे कोर्टाने सांगितले. अर्थात रखमाबाईंनी तो निर्णय नाकारला आणि न्यायालयीन लढाई दिली. पुढे हाच खटला लँडमार्क ठरला आणि 1891 एज ऑफ कॉन्सेंट ॲक्ट अस्तित्वात आला. रखमाबाईंनी सुमारे 35 वर्ष यशस्वीरित्या वैद्यकीय सेवा दिली. त्यांच्यासोबत बालविवाहाच्या प्रथेविरोधात आणि महिलांच्या एकांतवासासंदर्भात लेखनही केले. वयाच्या 91व्या वर्षी रखमाबाई राऊत यांचं निधन झालं. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की रखमाबाई राऊत हे आपलं आयुष्य कशा प्रकारे जगल्या. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन जरूर प्रेस करा आणि माझा चॅनल जय भारत लेटेस्ट इन्फो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर जरूर क्लिक करा. तर चला मित्रांनो, परत भेटूया एका नवीन बातमीसह. जय भारत.